आता आपण बघत टॉप 9 महत्वाच्या बातम्या. लाडकी बहीण नंतर मुख्यमंत्री शिंदेंची विद्यार्थ्यांसाठी खास योजना. योजनेअंतर्गत 12वीच्या उत्तीर्ण विद्यार्थ्यांना दरमहा 6,000 रुपये, डिप्लोमा धारकांना 8,000, तर पदवीधर तरुणांना 10,000 रुपयांचा भत्ता देण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा. राज्यात 642 अभ्यासक्रमांसाठी मुलींना 100% शुल्कमाफी मिळणार. शिक्षण संस्थांना सरकारकडून सप्टेंबरमध्ये प्रवेशाची रक्कम दिली जाईल. मुलींना प्रवेश नाकारणाऱ्या संस्थांची मान्यता रद्द. मुलींकडून पैसे न घेताच प्रवेश द्या, उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटलांचे आदेश. पूजा खेडकरचं निवेदन आणि जिल्हाधिकाऱ्यांचा अहवाल सामान्य प्रशासन विभागाला पाठवा. राज्य सरकारचे विभागीय आयुक्तांना आदेश, अहवाल इंग्रजीत भाषांतर करून पाठवण्याच्या सूचना. पूजा खेडकरच्या कुटुंबियांच्या अडचणीत वाढ. मुळशी तालुक्याचे तहसीलदार दिलीप खेडकर यांना नोटीस बजावणार. दिलीप खेडकर यांच्यावर बेकायदेशीर माती उत्खननाचे 67 लाखांची थकबाकी. गोविंद पानसरे हत्या प्रकरणी वीरेंद्र तावडेचा जामीन रद्द. कोल्हापूर सत्र न्यायालयाकडून वीरेंद्र तावडेचा जामीन रद्द. निवडणूक खर्चावरून अकोल्याचे भाजप खासदार अनुप धोत्रेंविरोधात नागपूर खंडपीठात याचिका. 95 लाखांची खर्चाची मर्यादा असताना 25 कोटीहून अधिक खर्च केल्याचा आरोप. धोत्रेंचं सदस्यत्व रद्द करण्याची मागणी. राज्यातील अंगणवाडी मदतनीसांची 14,690 रिक्त पदं लवकरच भरण्यात येणार. आदिवासी प्रकल्पातील अंगणवाडी मदतनीसांची 13,000 अधिक पदं रिक्त. तुळजाभवानी मातेच्या सिंहासन पूजेची 21 जुलैपासून नोंदणी होणार. भाविकांनी ऑनलाईन नोंदणी करून लाभ घेण्याचं मंदिर संस्थांचं आवाहन.